हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे, तर आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते. चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात. व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. हिवाळ्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यामुळे आपल्या आहारामध्ये योग्य पदार्थाचा समावेश करून घेणे अत्यंत गरजेचे असते. तर हिवाळ्याच्या सीझनमध्ये उत्तम अशा हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या मिळतात. तर ह्या फळभाज्याचा समावेश आपल्या डाएटमध्ये करून घ्यावा. त्याचाच आपल्या शरीराला कसा फायदा मिळतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. जेव्हा हिवाळ्यात तापमान कमी होते तेव्हा आपण आपले शरीर उबदार ठेवण्याचे अनेक मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. खरं तर आपल्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी आपण हिवाळ्यात अनेक खाद्यपदार्थ खाऊ शकतो, जेणेकरून आपण आपल्या शरीराला उबदार ठेवू शकतो. गूळ रोज रात्री जेवल्यानंतर गूळ खाणे आरोग्यासाठी खूपच छान फायदेशीर आहे. ते आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, तसेच गूळ हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते आणि आपले रक्त फिल्टर करते आणि शरीरातील जे विषारी पदार्थ असतात ते काढून टाकण्याचं काम गूळ करते. नंबर 2 आहे तीळ. हिवाळ्यात तीळ खाणे चांगले असते. ते आपल्या सांधे आणि हाडासाठी चांगले असते. हिवाळ्यात खूप प्रसिद्ध असलेले स्वादिष्ट तिळाचे लाडू सुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्यानंतरचे आहे गाजर. गाजर हे चांगले पोषण करणारे उष्ण व मधुर रसात्मक आहे. त्यात अ जीवनसत्वाचा खूप जास्त प्रमाण आहे, त्यामुळे हिवाळ्यात गाजर कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा कच्चे सुद्धा खाता येतो. गाजराच्या घरी रस काढून घेता येतो. गाजराचा हलवा हा तर अनेकाच्या आवडीचा पदार्थ आहेच. हिवाळ्यात मूळ व्याधीची प्रवृत्ती वाढते, त्याला प्रतिबंध करण्यासाठी गाजर आहारात असलेले चांगले. गाजरात तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे गाजर अग्निदीपक करणारे म्हणजेच भूक वाढवणारे असून ते पोटात तयार होणारे आम्लपित्तही कमी करते. ज्या लहान मुलांचे वजन कमी आहे त्यांना गाजर दुधाबरोबर शिजवून केलेला हलवा जरूर द्यावा, त्याने लहान मुलांचे वजन वाढायला मदत होते. त्यानंतरचा वस्तू आहे बार्ली किंवा जव. बार्ली किंवा जव धान्यराज किंवा संस्कृतमध्ये याव असेही संबोधले जाते. उत्तर भारतात थंडी खूप असते आणि तिथे हे धान्यही पुष्कळ प्रमाणामध्ये खातात, पण आपल्याकडे ते फारसे खाल्ले जात नाही. फार तर बार्ली वाटर किंवा पब बार्ली आपल्याला माहीत असते. जव हे बलकारी, गुरु व मधुर रसात्मक आहे. थंडीत जाण्यासारखा सर्दी खोकला होतो, नाक वाहते, अशा आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आहारात जवाचा समावेश करता येईल. थंडीत शरीर व स्नायू आकडण्याचा त्रासही अनेकांना होतो, त्यावरही जव आहारात असण्याचा प्रतिबंधक म्हणून उपयोग होतो. जवात ब जीवनसत्व व आवश्यक अमिनो आम्ले भरपूर प्रमाणात असून ते पौष्टिक असते, त्यामुळे आपल्या आहारामध्ये बार्ली किंवा जव याचा सुद्धा समावेश करावा. त्यानंतर आहे बोरं. हिवाळ्यात बोरं आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये मिळतात. बोरं गुणांनी स्निग्ध, ब्रुहण करणारी, पचायला जड व मधुर आहेत. हिवाळ्यात अनेकांना आव पडण्याचा किंवा आमाशयाचा त्रास होतो, तो टाळण्यासाठीही बोरे चांगली असतात. बोरे अग्निदीपक करणारी असून ती पित्त व कफ कमी करणारी व सारक देखील आहेत, त्यामुळे पोट साफ होण्यासाठी बोरे मदत करतात. लहान मुलांसाठी बोरे उत्तम आहेत. लहान मुलांसाठी बोरं उत्तम टॉनिक प्रमाणे काम करतात. त्यात मेंदू व मज्जातंतूचे टॉनिक असल्यासारखे घटक आहेत, त्यामुळे बोरं खाणं हे गुणकारी आहे. नंतर आहे लसूण. स्निग्ध गुणाचा, उष्ण आणि मधुर गुणाचा लसूण हिवाळ्यासाठी उत्तम आहे. लसण्यात कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला साठा असतो. त्वचेखालच्या लहान रक्तवाहिन्याचे विस्तारण करून शरीराला उबदार वाटण्याचा अनुभव देणारा लसूण आहे. लसूण हा थंडीत विविध सूपमध्ये वापरता येईल किंवा रोज एक लसूण पाकळी कच्ची चावून खाल्ली तरी चालते. एक कप पाण्यात लसणीची एक पाकळी किंचित ठेचून घाला व पाणी उकळून अर्धा कप होईपर्यंत आठवा. असा काढा गाळून दिवसातून एकदाच कोमट असताना घेता येतो. नंतरचा घटक आहे हिरव्या भाज्या. पालक आणि कोबी इत्यादी हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या भाज्या आहे, आरोग्यासाठी चांगल्या आहेत, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकतात. पालक आणि इतर हिरव्या भाज्यामध्ये आढळणारे कॅरोटीनॉइड, बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि इतर पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. लिंबूवर्गीय फळांचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक
विशेष पोषक तत्वांची आवश्यकता असते आणि हे पोषक तत्व या लिंबूवर्गीय फळांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये आढळतात. हिवाळ्यात स्वस्त दरात मिळणारी संत्री तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही रोज एक संत्री किंवा इतर कोणतेही लिंबूवर्गीय फळ खाऊन तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता किंवा मजबूत ठेवू शकता. त्यानंतरचा घटक आहे सुका मेवा. आपली प्रतिकारक शक्ती चांगली करायची असेल तर सुक्या मेव्याचे सेवन देखील करू शकता. प्रथिने, पोटॅशियम आणि कॅल्शियम सह अनेक आवश्यक पोषक घटक बदाम, काजू, अक्रोड आणि मनुका यासारख्या सुक्या फळांमध्ये आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. सुक्या मेव्याचे सेवन केल्याने हिवाळ्यात आजारी पडण्यापासून आपला बचाव होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आहारामध्ये आपण सुक्या मेव्याचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं तर आपलं आयुष्य निरोगी तंदुरुस्त राहील. नंतरचा घटक आहे दुग्धजन्य पदार्थ. शरीर निरोगी ठेवण्यासाठी दूध, दही, चीज आणि ताक इत्यादी दुग्धजन्य पदार्थाचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. दुग्धजन्य पदार्थामध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. तसेच प्रोबायोटिक्स इत्यादी रोगप्रतिकारक शक्ती वेगाने मजबूत करण्यासाठी कार्य करतात. त्यामुळे आपल्याला संक्रमणाशी लढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थाचा नक्कीच समावेश करावा. त्यानंतरचा शेवटचा घटक आहे संपूर्ण धान्य. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये संपूर्ण धान्याचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या आहारात संपूर्ण धान्याचा समावेश केला तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करेल, कारण संपूर्ण धान्य हे मॅग्नेशियम, लोह, जस्त, प्रथिने आणि जीवनसत्वे यासारख्या आवश्यक पोषक तत्वाचा चांगला स्रोत असतो. संपूर्ण धान्य म्हणजे जे आपल्या आहारामध्ये आपण डाळी वापरतो त्याचा समावेश हा संपूर्ण धान्यामध्ये असतो. तर अशा प्रकारे आपला आहार हिवाळ्यामध्ये ठेवावा आणि अशा प्रकारच्या मुळे, कंदमुळे, भाजीपाला, धान्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा, जेणेकरून आपलं मन आणि शरीर निरोगी तंदुरुस्त फिट राहील याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. त्यामुळे आपल्या आहारामध्ये विविध भाज्या, फळे, भाज्या, धान्य, कडधान्य याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा.